हाय फ्रेंड्स, रुचीज रेसिपी मराठी मध्ये आज मी तुम्हाला अगदी परफेक्ट बेकरीसारखा व्हॅनिला आईस केक कसा बनवायचा हे दाखवणार आहे। बेकरीसारखा केक घरी बनवण्यासाठी माझा व्हिडिओ पूर्ण बघा आणि आवडल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग केक बनवायला सुरुवात करूया। सर्वात आधी इथे एका पातेल्यामध्ये आपण मीठ टाकणार आहोत। हे मीठ मी बेकिंगसाठी खूप वेळेस यूज केलेलं आहे, त्यामुळे ह्याचा रंग थोडा काळपट दिसतोय। आता यामध्ये आपण या प्रकारचं स्टँड ठेवूया। तुमच्याकडे जर असं स्टँड नसेल तर तुम्ही यामध्ये प्लेटही उलटी ठेवू शकतात। आता ह्याच्यावरती झाकण ठेवून आपण हे 10 मिनिटांसाठी लो फ्लेमवर प्रीहीट करायला ठेवू। तोपर्यंत आपण केक टिन ग्रीस करून घेऊया। त्यासाठी इथे मी 6 इंचचा राऊंड केक टिन यूज केलेला आहे। यामध्ये 1 चमचा तेल टाकून सर्व बाजूला हे याप्रमाणे लावून घेऊया। इथे मी हा राऊंड शेपमध्ये बटर पेपर कट केलेला होता, तोही यामध्ये ठेवून पुन्हा एकदा तेलाने ग्रीस करून घेऊ। तुमच्याकडे बटर पेपर नसेल तर तुम्ही यामध्ये मैदा टाकून एक्स्ट्राचा मैदा काढूनही हे ग्रीस करू शकतात। केक टिनही व्यवस्थित ग्रीस झाल्यावर आता आपण केक बनवण्याची तयारी करू। त्यासाठी इथे मी 1 कप दूध एका बोलमध्ये काढून घेते। ह्यासाठी आपण सर्व साहित्य रूम टेम्परेचरवरच वापरणार आहोत। आता यामध्ये 1.5 चमचा लिंबाचा रस घालूया आणि हे मिक्स करून 10 मिनिटांसाठी असंच साईडला ठेवून देऊ। आता एका बोलवरती मी इथे ही चाळणी ठेवलेली आहे, त्यामध्ये 1.5 कप मैदा घालूया, 2 चमचे मिल्क पावडर घालू, यामुळे केक खूप सॉफ्ट होतो, 1 चमचा बेकिंग पावडर, 1/2 चमचा बेकिंग सोडा, 1/2 चमचा मीठ यामध्ये टाकूया आणि हे सर्व ड्राय इंग्रेडियंट्स आपल्याला चाळून घ्यायचे आहेत। हे सर्व आपण 2 दा चाळून घेणार आहोत, जेणेकरून या प्रकारचे हे लम्स आहेत ते राहणार नाहीत। सर्व ड्राय इंग्रेडियंट्स आपण इथे 2 दा चाळून घेतलेले आहेत। इथे एका दुसऱ्या बोलमध्ये आपण जे दूध आणि लिंबाच्या रसाचं मिश्रण बनवलेलं होतं ते टाकूया। त्यामध्येच 1/3 कप तेल घालणार आहोत, 1 कप पिठी साखर, 1 चमचा व्हॅनिला इसेन्स यामध्ये टाकूया आणि हे सर्व 5 ते 7 मिनिट आपल्याला छान फेटून घ्यायचं आहे। सर्व मिश्रण चांगलं मिक्स केल्यावर जे आपले ड्राय इंग्रेडियंट्स होते ते आपण थोडं थोडं करून ह्या मिश्रणामध्ये घालूया। आधी इथे मी 2 चमचे हे यामध्ये घालून घेतलेलं होतं, हे सर्व चांगलं एकजीव करून घेऊ। चांगलं मिक्स झाल्यावर पुन्हा 2 चमचे यामध्ये घालू आणि तेही मिक्स करून घेऊ। याचप्रमाणे हळूहळू करत सर्व मिश्रण आपल्याला यामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। मिश्रण थोडंसं घट्ट वाटत आहे, आपण यामध्ये नॉर्मल टेम्परेचरचं दूध घालूया। इथे मी 1/2 कप दूध घेतलेलं आहे, त्यातलं 1/2 आपण यामध्ये घालू आणि पुन्हा एकदा चांगलं मिक्स करून घेऊ। याचप्रमाणे थोडं थोडं करत आपण इथे 1/2 कप दूध पूर्ण यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि या कन्सिस्टन्सीचं बॅटर हे तयार झालंय। आता आपण जो केक टिन ग्रीस केलेला होता त्यामध्ये हे बॅटर टाकून घेऊया। सर्व
सर्व बैटर केक टिन मध्ये व्यवस्थित टाकल्यानंतर आपल्याला हे 2 ते 3 वेळेस याप्रमाणे टॅप करून घ्यायचं आहे, म्हणजे जी एक्सेस एअर असेल ती सर्व निघून जाईल आणि केक छान फुगेल। तोपर्यंत इथे आपलं भांडं ही छान प्रीहीट झालंय, यामध्ये आपण हा केक टिन ठेवूया आणि यावरती झाकण ठेवून आपल्याला हे 35 ते 40 मिनिट लो फ्लेमवर बेक करून घ्यायचं आहे। गॅसच्या फ्लेमनुसार वेळ थोडा कमी जास्त लागू शकतो, त्यामुळे साधारणतः 20 ते 25 मिनिटानंतर तुम्ही केक एकदा चेक करा। आता इथे 40 मिनिट झालेले आहे, आपण हा केक चेक करूया। वरतून खूप छान असा रंग आपल्या ह्या केकला आलेला आहे, यामध्ये आपण टूथपिक घालून चेक करू। ही अगदी क्लीन बाहेर आलेली आहे, याचा अर्थ केक पूर्णपणे रेडी आहे। हा केक टिन या पातेल्यामधून काढून पूर्णपणे थंड होऊ देऊ। आता आपला हा केक पूर्ण थंड झालेला आहे, याच्या सर्व कडा आपण चाकूने याप्रमाणे सोडवून घेऊया। या प्रकारचा हा पुष्ट्याचा बेस असतो, त्यावरती आपण हा केक डिमोल्ड करू। यामध्ये आपण बटर पेपर लावलेला असल्यामुळे केक खूप इजीली डिमोल्ड झालेला आहे। ह्यावरचा हा बटर पेपर आपण काढून घेऊया। तुम्ही सर्व बाजूने बघू शकता हा केक खूप छान जाळीदार झालेला आहे आणि खूप स्पंजी असा आपला हा केक बेस इथे तयार झालेला आहे। आता आपण ह्याला आयसिंग करून घेऊ। इथे मी ह्या टर्नटेबलवर हा केक बेस ठेवलेला आहे, एका चाकूने आपण ह्याचे समान 2 भाग करून घेऊ। टर्नटेबल थोडा थोडा फिरवत आपल्याला ह्याचे मधोमध 2 भाग करून घ्यायचे आहे। तुमच्याकडे जर असा चाकू नसेल तर तुम्ही दोऱ्यानेही हे कापू शकतात। केक पूर्णपणे थंड झाल्यावरच आपल्याला हा कापून घ्यायचा आहे, गरम केक कापू नका। आपण ह्या केकचे बरोबर 2 भाग करून घेतलेले आहे, तुम्ही बघू शकतात अगदी प्लेन असे आपले हे 2 भाग इथे तयार झालेले आहेत। आता जो खालचा पार्ट होता यावरती आपण हे शुगर सिरप लावणार आहोत, यामध्ये मी 2 चमचे साखर आणि अर्धी वाटी पाणी असं हे प्रमाण घेतलंय आणि यामध्ये 1 ते 2 थेंब व्हॅनिला इसेन्सही टाकलाय। आता हे आपण यावरती ब्रशने लावून घेऊया। शुगर सिरप लावल्यामुळे केक खाताना खूप मॉइस्ट लागतो। ह्यावरती ही आपण बनवलेली व्हिपक्रीम टाकूया, ह्याचा व्हिडिओ मी याआधी शेअर केलेला आहे, ह्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, तुम्ही तिथे जाऊन पाहू शकतात। आपण हे थोडंसं फ्लॅट करून घेऊ। ह्या लेअरवरती व्हिपक्रीम लावून झाल्यावर हा जो दुसरा लेअर आहे तो यावरती ठेवू आणि हलक्या हाताने थोडासा प्रेस करून घ्यायचा आहे आणि यावरतीही आपल्याला शुगर सिरप लावून घ्यायचा आहे। आता यावरतीही आपण ही व्हिपक्रीम टाकूया आणि सर्व बाजूने आपल्याला हा केक व्हिपक्रीमने कव्हर करून घ्यायचा आहे। या प्रकारच्या पॅलेट नाईफच्या मदतीने आपण ही सर्व क्रीम लावून घेणार आहोत। तुमच्याकडे जर असा पॅलेट नाईफ नसेल तर तुम्ही अनयुज्ड ATM कार्डही इथे वापरू शकतात, त्यानेही खूप छान व्यवस्थित आपली ही क्रीम प्लेन होते। इथे सर्व क्रीम लावून आपण हे प्लेन करून घेतलेलं आहे। ह्या व्हाईट कलरच्या व्हिपक्रीममध्ये मी थोडासा पिंक रंग टाकून ही पिंक कलरची व्हिपक्रीम बनवलेली आहे, यानी आपण डेकोरेशन करून घेऊया। याप्रमाणे सर्वात खाली मी ही स्टार नोझल वापरून मोदक सारखी डिझाईन करून घेते। इथे आपली खालची ही डिझाईन तयार झालेली आहे, ह्यानी खूप छान फिनिशिंग आपल्या केकला येते।
आणि अगदी बेकरीसारखा आपला केक दिसतो। आता आपण वरती डिझाईन करून घेऊ। तुम्हाला जशी डिझाईन आवडत असेल तशी तुम्ही करू शकतात। मी इथे याप्रमाणे ही डिझाईन करते। इथे आपली डिझाईन झाल्यावरती ह्या ज्या चेरी मार्केटमध्ये अवेलेबल असतात त्या मी इथे वापरत आहे। एक एक करून यावरती आपण ह्या राऊंड चेरी ठेवून घेऊ। आता आपला हा केक खाण्यासाठी पूर्णपणे तयार झालेला आहे। तुम्हीही या प्रकारे बेकरी केक घरी एकदा नक्की ट्राय करून बघा आणि कसा झाला हे मला कमेंटमध्ये जरूर कळवा। मी तुम्हाला हा केक कट करून दाखवते। तुम्ही बघू शकतात अगदी परफेक्ट अशी आयसिंग आपल्या ह्या केकला झालेली आहे आणि खूप छान अशा ह्या परफेक्ट लेयर्स आपल्या ह्या केकला दिसत आहेत। खूप स्पंजी आणि मॉइस्ट असा आपला हा व्हॅनिला आईस केक इथे तयार झालेला आहे। तुम्ही सुद्धा हा एकदा नक्की ट्राय करून बघा। जर तुम्हाला माझा आजचा हा केकचा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। सोबतच अशाच रेसिपीजच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा।